राधाकांत यादर तीन इच्छा शेवटच्या इच्छा आता व्यक्त केल्या स्वामींकडे. त्यांची तब्येत आणि त्यांच्या इच्छा यांचा ताळमेळ काही जुळत नाही आहे. म्हणजे आपण आज स्वामींबद्दल वाचलं आणि उद्या आपल्या स्वामी कळाले असं होऊ शकत नाही. ते ज्या चिडतात भक्तांवर किंवा काही रागावून सांगतात, त्यांचा उद्देश हा एकच आहे की भक्ताचं भलं व्हावं. नाही खरं आहे. आणि सगळ्यात आधी तर प्रेक्षकांचे मनापासून आभार की आता 750 भागांचा टप्पा पूर्ण होतो आहे आणि फक्त आणि फक्त त्यांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. त्यांनी आत्तापर्यंत मालिकेला आणि आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम दिलं आहे, तर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनापासून आभार. आणि हो, एक आता एक घटना घडतीच आहे. राधाकांत यादर तीन इच्छा शेवटच्या इच्छा आता व्यक्त केल्या स्वामींकडे. ज्यापैकी एक इच्छा जी गंगा स्नानाची होती ती नुकतीच स्वामींनी आता पूर्ण केली आहे. आणि दुसरी इच्छा आता अशी आहे त्यांची की 56 भोग करून स्वामींना ते खाऊ घालणार. तर पण आता काय नेमकं त्यांची तब्येत आणि त्यांच्या इच्छा यांचा ताळमेळ काही जुळत नाही आहे. तर आता ती पूर्ण होईल का, त्या 56 भोग करून स्वामींना खाऊ घालू शकतील का नाही, हे तुम्हाला येत्या एक दोन एक दिवसात पाहायला मिळेलच. कारण काय, आत्ता मी जर का ते सांगितलं तर ती बघण्याची मजा निघून जाईल. तर मला असं वाटतं की ते तुम्ही बघावं आणि तुम्हीच आम्हाला कळवावं की तुम्हाला भाग कसा वाटला. खूप मजा यायची मला. आणि मी म्हणतो ना की तेव्हाच असो की आत्ताच असो, आपुलकी तेव्हाही होती आत्ताही आहे, म्हणजे माया तेव्हाही होती आत्ताही आहे. कसं असताना स्वामींचा स्वभाव म्हणजे इतक्या छटा आहेत ना त्या स्वभावामध्ये, इतक्या म्हणजे इतक्या गोष्टी आहेत ना, खरं तर आपण ते ओळखू शकत नाही पटकन. म्हणजे आपण आज स्वामींबद्दल वाचलं आणि उद्या आपल्या स्वामी कळाले असं होऊ शकत नाही. म्हणजे ते एखादी गोष्ट समजावून पण सांगायची असेल ना, ती सांगण्याची पद्धत वेगळी आहे. ते रागवतात, चिडतात, समजावतात. म्हणजे आता एक साधे उदाहरण द्यायचं कसं असतं की घरामध्ये जे लहान मूल असतं तर ते चुकतं किंवा समजा एखाद्या गरम गोष्टीकडे ते हात लावायला जात आहे तर आई ओरडते त्या मुलाला, जाऊ नकोस तिकडे. पण तो उद्देश काय असतो की जाऊ नकोस, हात लावलं चटका बसेल. पण ती चिडते का बरं, तर त्या काळजीपोटी, त्या मायेपोटी चिडते. तर स्वामींचं पण तसंच आहे. ते ज्या चिडतात भक्तांवर किंवा काही रागावून सांगतात, त्यांचा उद्देश हा एकच आहे की भक्ताचं भलं व्हावं. पण सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आणि राधाकांतबद्दल म्हणाल तर हेच झालं आहे अगदी सुरुवातीपासून सुद्धा. आणि खरं तर खूप गमती जमती होत्या सुरुवातीला. म्हणजे राधाकांत आणि स्वामींचे सुरुवातीचे सीन्स होते ते इतके धमाल होते. म्हणजे अगदी त्या जाऊन चुलीमध्ये पाणी ओतणं असेल किंवा त्यांची ती डब्यातली डाळ काढून टाकून देणं असेल किंवा अगदी जेवायला बसले तर मग अजून भाकरी आण, अजून आण, अजून आण असं करत करत त्यांना थकवणं असेल, तर खूप मजा यायची. आणि तो प्रवास करत तर होत 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 आता ह्या टप्प्यापर्यंत पोचला आहे की आता राधाकांतच्या शेवटच्या तीन इच्छांपर्यंत आला आहे. आणि त्यापैकी एक इच्छा पूर्ण झाली आहे, दुसरी आता होईल की नाही हे तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. नाही, खूप खूप मजा येते. म्हणजे लहान मुलांबरोबर सीन जेव्हा जेव्हा असताना मी तर खरं एन्जॉय करतो. कृष्णप्पा असेल, शिनू असेल, रमा असेल, किंवा आज पण आम्ही एक लहान मुलांबरोबर एक सीन शूट केला की जिकडे स्वामी आणि लहान मुलं गोट्या खेळतात. मग जिकडे स्वामी म्हणतात की नाही माझा डाव आहे, ती मुलं म्हणतात नाही माझा डाव आहे, तुम्ही नाही खेळायचा, तुम्ही फक्त पाहत बसायचं. मग ते म्हणणार रे बापरे तू आमच्यावर, म्हणजे आता तू सांगणार का आम्हाला सगळं हे डाव माझा आहे. सो असं करत जी काही ती एक प्रेमळ नोकझोक आहे आणि त्या वयाचं होऊन स्वामी त्यांचे खेळतात, हट्टीपणा करतात, खूप खूप एन्जॉय करतो मी, मजा असते. आणि काय सांगाल या निमित्ताने शेवटी काय प्रेक्षकांना एवढं प्रेम अशक्य. नाही, खूप खरंच आहे. म्हणजे खूप खूप प्रेम दिले. आणि म्हणजे मी कधी ह्या गोष्टीचा विचार पण नव्हता केला की इतकं प्रेम मला प्रेक्षकांचं मिळेल. पण ते म्हणतात ना की अशक्य शक्य करतील स्वामी,
हे तसंच आहे. मी कधीच मी असा विचार नव्हता केला की मला ही भूमिका मिळेल किंवा प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळेल, एवढा एक सन्मान मिळेल, कधी कधी विचार नव्हता केला. पण खूप छान वाटतं बाहेर जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा प्रेक्षकांचं प्रेम मिळतं, भरभरून मिळतं. असा एकही दिवस जात नाही की जेव्हा बाहेर पडलो आणि प्रेक्षक नाही भेटले, त्यांचं काही ते भरभरून बोललेच नाही, असं होतच नाही. रोज 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 ह्या गोष्टी मी अनुभवतो आणि मी खरे साठवतो आहे सगळे, या खूप आठवणी आहेत. म्हणजे अजून पुढच्या एक 5-10 वर्षांनंतर जेव्हा कधी मी या गोष्टी आठवेल ना, तर मग तेव्हा मी जरी कितीही स्ट्रेसमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, पण या गोष्टी आठवल्यावर मला परत एकदा मी फ्रेश होऊन जाईल. खूप खूप छान वाटतं. थँक्यू.